बीड़े नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार हा आता अंतिम टप्प्यात आलाय. प्रचाराची सांगता सभे धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर तुफान टोळेबाजी केली. नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. बीड जिल्ह्यात 5 नगर पंचायतीच्या निवडणुका होत असूनही निवडणूक मुंडे बहीण भावामुळे जास्तच रंगतदार झाली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज आष्टीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. या सभेत भाऊ धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांच्यासह भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावरही टीकास्त्र डागलं. अशी पहिली नगर पंचायतीची झालेली निवडणूक असून उगीच गप्पा मारू नये, 3 जिल्ह्यांचे आमदार तसं काही यात चालत नसतं असं म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. सध्या नवाब मलिक दोनच माणसांच्या मागेत, एक मुंबईमध्ये वानखेडे आणि दुसरे आष्टीत ज्यांनी जमिनी लाटल्या त्यांच्या मागे, असं म्हणत मुंडेंनी धस यांना टोला लगावला. मंत्री गप्पा उगच कुणी कसेही मारू नये, काय म्हणजे 3 जिल्ह्याचा विधान परिषदेत तसलं काही चलत नसतं. नावभाई बोलून गेले असतील, SIT RIT सगळे बोलले असतील नावभाई. हा नावभाई बोलत माणसाच्या मागे लागली. एक मुंबईत वानखेडे आणि दुसरं आस्तीच्या जमीन कुणी जमिनी लाटल्या असतील. मला इथून पोस्टर दिसली, एक डिजिटल इथून दिसायले. मला जे माणसं 3-3, 4-4 वर्ष एकमेकाचे तोंड बघत नाही, डिजिटल वर मात्र त्या दोघांचे एकत्रित फोटो दिसायला लागले. अरे तुम्हाला फसवायचा धंदा आहे. शिवाजी महाराज म्हणतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.